प्रथमच अपंगांसाठी स्वतंत्र कोविड लसीकरण केंद्र सुरू। पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील 45 वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोविड-19 लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर चिंचवड येथे बुधवार दिनांक 28 एप्रिल पासून सुरू करण्यात आलं। शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा असं आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ठाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केलं। कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोविड-19 लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असून असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरली। पिंपरी चिंचवड शहरात एकूण 2145 दिव्यांग 45 वर्षावरील असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत। नागरवस्ती विभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचा अण्णा बोधडे यांनी रोटरी क्लब पिंपरीचा अध्यक्ष मेहुल परमार यांच्या समवेत नियोजन केलं आहे। सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली। प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने वेळोवेळी मागणी केली होती। शहरातील अपंगांनी महानगरपालिकेचे आभार मानले। याबाबत महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोधाडे यांनी साक्षर इंडिया लाइव्ह न्यूजशी बोलताना सर्व अपंगांनी लाभ घ्यावा असं सांगितलं। रोटरी क्लबचे अध्यक्ष मेहुल परमार यांनी सविस्तर माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज, प्रतिनिधी स्वप्नील परडे, पुणे। दिव्यांगांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या मदतीनं एक विशेष उपक्रम सुरू केला आहे। ज्या आम्ही शहरातील सुमारे आमच्याकडे जे रजिस्टर्ड आहेत ते 2145 दिव्यांग जे 45 वर्षाच्या पेक्षा अधिक वयाचे आहेत अशा सर्व लोकांना संपर्क करत आहोत आणि त्यांच्यासाठी रोटरी क्लब जो आहे हॉल संभाजीनगर चिंचवड येथे त्यासाठी सर्व सुविधांयुक्त असं एक लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे। कोविड-19 लसीकरण केंद्र, त्या ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। येणाऱ्या सर्व जे इथं लस घेण्यासाठी आमचे दिव्यांग बंधू भगिनी येणार आहेत त्यांच्यासाठी चहापानाची व्यवस्था आहे आणि रॅम्पसह सर्व व्यवस्था या केंद्रावरती केलेली आहे आणि हे पूर्णपणे डेडिकेटेड वॅक्सिनेशन सेंटर फॉर द हँडिकॅप अशा प्रकारचं हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो उपक्रम सुरू केलेला आहे हा राज्यातील पहिली महानगरपालिका असेल की रोटरी क्लबच्या सहकार्याने अशा प्रकारचं हे आम्ही उपक्रम सुरू केला आहे। त्यामध्ये आमचे प्रहारचे दत्ताभाऊ भोसले आहेत, दिव्यांग DDSC चे आमचे कॉनेकल साहेब आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त, सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी ह्या सर्वांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेण्यात सहकार्य केलेलं आहे आणि माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे, दिव्यांग बंधू भगिनींना स्पेसिफिक, की आपण या लसीकरण घ्या। लस ही सुरक्षित आहे, आपलं आरोग्य आणि आपल्याला कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी ही उपयुक्त ठरेल आणि म्हणून आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ही जी लसीकरण केंद्र आपण सुरू केलेलं आहे त्याचा या ठिकाणी यावं आणि एकदा निश्चितच आपलं सर्वांना विनंती आहे की आपण लसीकरण करून घ्यावं आणि कोविड-19 ला दूर ठेवावं। रोटेरियन मेहुल परमार, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पिंपरी। आज आपण इथे रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने अपंग आणि दिव्यांग लोकांसाठी हा एक डेडिकेटेड वॅक्सिनेशन सेंटर सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव असं वॅक्सिनेशन सेंटर आहे जे फक्त दिव्यांग लोकांसाठी डेडिकेट केलं आहे। हे जो घटक आहे आपला दिव्यांग लोकांचा हा एक थोडासा दुर्लक्ष केलेला घटक आहे, तर रोटरी जे हमेशा समाजासाठी काही ना काही काम उन्नतीचं काम करत असेल तर त्यांनी आणि महापालिकांनी हे संयुक्त विचाराने हा एक प्रकल्प राबवत आहोत आणि ह्या वॅक्सिनेशन या मोहिमेचा जास्तीत जास्त सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी लाभ घ्यावा आणि त्वरित आपलं लसीकरण करून घेणं हे मी सर्व रोटरी क्लब आणि महापालिकेच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो।